नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली इथं समस्त मुस्लिम समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंतीची रॅली काढण्यात आली। शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्यांची असणारी अष्टपैलू मुस्लिम यांचा समावेश करून एक जनजागृतीचा उपक्रम गेली 15 ते 20 वर्ष झालं आसिफ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय। या रॅलीमध्ये सर्व प्रकारचे मावळे घोडे सर्व लवाजमा यांच्यासोबत दर्शन घडून छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचा किती आदर करत होते हे दर्शनाचं काम केलं जाते। मुस्लिम धर्मीयांनी काढलेल्या रॅलीमध्ये या रॅली प्रमुख आसिफ बाबासह जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, नगरसेवक फिरोज पठाण, मयूर पाटील, युनुस महात, तौफिक शिकलगार, अभिजित भोसले, नगरसेवक मंगेश चव्हाण, करीम मेस्त्री, अयुब बारगीर, रज्जाक नाईक, ताजुद्दीन शेख, नईम शेख, उमर गवंडी, शहानवाज फकीर, जावेद बारेस्कर इत्यादी मुस्लिम समाजातील बांधव उत्साहानं मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। ही रॅली स्टेशन चौक गांधी पुतळ्यापासून सुरुवात होऊन राजवाडा चौक, गणपती पेठ, मारुती चौक मार्गे खंडभागामध्ये याची सांगता करण्यात आली। रॅलीमध्ये उंट, घोडे, करबल पथक, झांज पथक, शिवरायांचे सैनिक ध्वजासह सहभागी झाले होते।